नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आले खोड व्यवस्थापनबद्दलची माहिती घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो हा आपला आलेचा खोड्याचा प्लॉट आहे यात कोणकोणत्या गोष्टीचं आपल्याला नियोजन जे आहे ते, ते करायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं या बेडच्या नालीमधील माती जी आहे ती मी याच्यावरती टाकली आहे जेणेकरून काय होईल माहिती का, का? आपण जेव्हा आले लागवड करत असतो इथं लागवड करत असतो पूर्वी परंतु नवीन जे आले असतं ते त्या लावलेल्या खांडाच्या वरच्या साईडला तयार होत असतं तर ते तयार होत असताना आपण जेव्हा खोडवा ठेवतो तर नवीन जे लागले आले असतं पूर्वी मागच्या हंगामातील ते त्या लावलेल्या टोळाच्या वरतून लागत असतं तर ते वरतून लागल्यामुळे त्याच्यावर माती जी आहे ती पूर्वी आपण जेवढी टाकली त्याच्या वरती लागल्यामुळे ती माती थोडीशी कमी प्रमाणात त्याच्यावर राहत असते त्यामुळे आपल्याला खोडा ठेवत असताना त्याच्यावरती लेबरच्या सहाय्याने किंवा पॉवर टिलरच्या साहायाने अशा पद्धतीने माती टाकणं खूप आवश्यक असते जेणेकरून आपलं आलेचं खांड जे आहे ते कुठे उघडं राहता कामा नये नाहीतर या टेम्परेचरनं ते सुकत असतं आणि त्याचं जर्मिनेशन पाहिजे त्या पद्धतीत आपल्याला मिळत नाही तर मी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं माती, आ, आ, तर माती जी आहे ती स्वतः याच्यावरती टाकली आहे मी पावर ट्रिलरनं काही टाकलेलं नाही तर अशा पद्धतीनं माती टाकायची तर बघू शकता तुम्ही असं थोड्याफार प्रमाणात उगत आहे परंतु माती कोरडी असल्यामुळे थोडेफार कोंब अशा पद्धतीने पिवळे पडत आहेत तर आता पाऊस पडलेला आहे तर हे कोंबसुद्धा हिरवे होतील तर असे कोंब जर झाले तर काही एवढं चिंता करण्याचं कारण नाही आहे हे कोंब पूर्वस्थितीमध्ये येण्यास थोडासा उशीर लागतो तर जिकडं जिकडं पाऊस आता सध्या पडलेला आहे तर त्यांना खूप भारी चान्स मिळालेला आहे की त्यांनी विहिरीचं पण पाणी सोडायचं आहे आणि बेड पूर्णपणे चांगल्या पद्धतीने ओले करून घ्यायचे आणि ज्यांनी माती टाकलेली नाही त्यांनी अगोदर माती टाकायची आणि त्यानंतर बेड पूर्णपणे ओले होतील ही जी वरून टाकलेली माती असते ती कोरडी राहता कामा कामाने जेणेकरून कोरडी माती उन्हाने जास्त ताव घेते आणि कोंबं जे आहे ते अशा पद्धतीनं पिवळे निघण्याची शक्यता असते माझी पण माती जी आहे ती थोडी कोरडी होती माझी दोन दिवस झालं तेव्हाच मी माती टाकलेली आहे तर त्या कोरड्या मातीमुळे हे जे डोळे तुम्हाला दिसत आहेत हे थोडेसे पिवळ्या प्रमाणात निघत होते परंतु ही माती टाकायच्या अगोदर कोंब निघालेली होती ते ते बघू शकता तुम्ही असे हिरवेगार निघालेत तोच तो भाग आहे माती जर तुम्ही त्यावर टाकली नाही तर तुम्हाला आवरेजमध्ये निश्चितच फटका बसेल तर सर्वांनी माती टाकली असं आपण ग्राह्य धरून यापुढील नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे तर नियोजन तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुभव पण आहे आणि आपल्याला जास्तीचा खर्च न करता आपण फक्त खोडवा अशाच कारणाने ठेवलेला आहे की आलेला भाव मिळाला नाही आणि आपलं जे पूर्व लागलेला खर्च आहे तो पाहिजे त्या पद्धतीने निघत नव्हता त्या कारणाने मजबुरीने बऱ्याच शेतकऱ्यांनी खोडवा ठेवलेला आहे यात काही शंका नाही तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण खोडव्याला एवढा जास्तीचा खर्च आपल्याला येत नाही जर पूर्वीपासून ना आपण व्यवस्थित निगा ठेवली तर म्हणजे खोडवा जो आहे तो वाचवणे खूप महत्त्वाचा असतो कारण सड लागण्याची शक्यता याला बऱ्याच प्रमाणात असते पन्नास टक्क्याच्या पुढे सड लागण्याची शक्यता असते तर सडपासून जर खोडवा वाचला तर निश्चितच आपलं उत्पादन जे आहे तर ते दीडपट व चांगलं नियोजन केलं तर दुप्पटसुद्धा होऊ शकतो म्हणजे आता ज्या स्थितीत तुम्ही बिणं काढलेलं असेल समजून घ्या तुम्ही दोन बेडचं बेणं काढलेलं आहे तर त्यापेक्षा दुप्पट किंवा दीडीनं तुमचा माल निश्चितच तयार होतो परंतु तुम्हाला सळपासून वाचणं खूप महत्त्वाचं असतं तर सडपासून वाचण्यासाठी आत्तापासूनच आपल्याला त्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं तर ते कोणत्या पद्धतीने करता येईल त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार घेणार आहोत तर माती कोणी कोणी टाकली हे मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला कळेल की आपल्या किती शेतकरी मित्रांनी माती आलेवरती टाकलेली आहे तर बघा आता पाऊस सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे असं हवामान अंदाज आहेत तर आपण ग्राही धरूया की संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला आहे तर ह्याच पावसामध्ये या दोन दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जेवढं पाणी शिल्लक आहे तेवढं पण सोडायचं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ह्युमिक ॲसिड जे सर्वसाधारण जे स्वस्तात स्वस्त जे मिळेल ते घ्यायचं आहे एक एकरी एक किलो घेऊ शकता तुम्ही एकरी एक किलो ह्युमिक ॲसिड आणि त्याच्याबरोबर सोडोमोनास आणि ट्रायकोटरमा एक, एक किलो एकरी तर या तिन्हींचा एकत्र पाण्यात मिक्सर करून आणि त्यामध्ये दोन किलो गुळ टाकून आपल्याला सोडायचं आहे जेणेकरून काय होईल पांढऱ्या मुळांचं पण वाढ होईल आणि सड लागू नये म्हणून आपल्याला हे पूर्वनियोजन करता येईल जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये जे बॅक्टेरिया तयार झालेल्या असतील जे घातक बॅक्टेरिया तयार झालेल्या असतील त्याच्यावर आपल्याला आतापासूनच नियंत्रण मिळवता येईल जेणेकरून पाऊस पडल्यानंतर सड जी आहे ती मोठ्या प्रमाणात तिचा वाढ होत असते तर त्याच्यावर आळा आपल्याला आतापासूनच घालायचा आहे जेणेकरून तेव्हा आपल्याला खूप जास्ती जर पाऊस पडला तर तेव्हा कंट्रोल मिळवणं खूप आवड असतं त्यामुळे थोड्याफार गोष्टी आतापासूनच आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आणि खर्च म्हणाल तर खर्च नवीन आल्याच्या एक नवीन आल्याला जर तुम्हाला दहा हजार प्रति एकर लागला तर आपल्याला तीन चार हजार रुपये प्रति एकर खर्च करावाच लागणार आहे त्यात काही शंका नाही तर एवढा प्रमाणात तुम्हाला खर्च करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं सोडो म्हणून ट्रायकोटावर आणि ह्युमिक ॲसिड या तिन्हीचं मिश्रण करून त्यामध्ये दोन किलो गुळे टाकून आणि हे आपल्याला आपल्याला आलेलं द्यायचं आहे परंतु ह्या दोन तीन दिवसात जेव्हा थंड वातावरण आहे आणि पुरेसा जमिनीमध्ये ओलावा आहे तेव्हाच त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल जेणेकरून काय आपण जेव्हा पाणी देऊ तर आपलं पाणी जे आहे तर ते सर्व बेडवाला होणार नाही तर आता सध्या स्त्रीला पूर्णपणे बेडवाला आहेत तर याचा फायदा आपल्याला या कंडिशनमध्ये घ्यायचा आहे आणि ताबडतोब आज किंवा उद्या सोडं म्हणून स्ट्रायकोडर्मा दोन किलो गूळ आणि ह्युमिक ॲसिड हे आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर आले खोडव्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा आपल्याला विचारू शकता निश्चितच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करील ये करूं करूं। ये तर आपला हे खोडवा कशा पद्धतीनं उगवलेलं आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून पण दावा जेणेकरून यानंतर येणारे आले खोड्याविषयी व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले पाहण्यात मिळेल धन्यवाद आबरे आहे